पत्रस आणि योहान एका भिकाऱ्याले चांगलं करतात. एक दिवस पत्रस आणि योहान देवळात जात होते तेव्हा तती एक लंगडा माणूस भीक मागण्यासाठी दरवाजापाशी बसला होता. पत्रसने त्या लंगड्या माणसाच्या इकडे पाहून म्हटलं, मायापाशी तुले दियासाठी पैसे नाही आहेत, पण जे मायापाशी आहे ते तुले देतो. येशूच्या नावाने उठ आणि चालू लाग. लगेच तो लंगडा माणूस चांगला होऊन चालू लागला. तेव्हा तो उड्या मारत देवाची स्तुती करू लागला. तेव्हा तती देवळात असणारे लोक हे पाहून आश्चर्यचकित झाले. तती एकदमच गर्दी त्या माणसाले पायाले जमली जो चांगला झाला होता. तेव्हा पत्रसने त्याले म्हटलं, हा माणूस चांगला झाला आहे, पण त्या गोष्टीवर आश्चर्य करू नका की आम्ही आमच्या शक्तीने त्याले चांगले केले नाही, पण येशूच्या शक्तीने आणि देवाच्या सामर्थ्याने हा माणूस चांगला झाला आहे. तुम्हीच हा जैन रोमी राज्यपालाले येशूले जीवाने मारायले सांगितले होते. तुम्ही त्याले मारले जो दुसऱ्याले जीवन देते, पण देवाने त्याले मेलेल्यातून जिवंत केले. तुम्हाले समजले नाही की तुम्ही काय करत हा, पण तुम्ही जे काम करत होते ते भविष्यवक्त्याने म्हटलं होतं ते पूर्ण झाले. त्याने म्हटलं होतं की ख्रिस्त दुःख भोगीन आणि मरून जाईन. देवाने असेच होऊ दिले म्हणून आता पश्चाताप करा आणि देवाकडे वडा, यासाठी की तो तुमचा पापाले धोवून साफ करीन. तेव्हा देवळाच्या पुढाऱ्याने पत्रस आणि योहानचे बोलणे ऐकले तेव्हा ते खूप भेले, म्हणून त्याने त्याला पकडून जेलखान्यात टाकले. पण जे पत्रसनं म्हटलं होतं त्या गोष्टीवर खूप साऱ्या लोकांनी विश्वास केला. येशूवर विश्वास करणाऱ्याची संख्या सुमारे 5,000 झाली होती. दुसऱ्या दिवशी यहुदी पुढाऱ्याने पत्रसले व योहानले महायाजकाच्या समोर व इतर धर्म पुढाऱ्यासमोर घेऊन आले. ते त्या व्यक्तीले पण घेऊन आले जो लंगडा होता. तेव्हा त्याने पत्रस आणि योहानले विचारले, तुम्ही कोणत्या शक्तीद्वारे ह्या लंगड्या माणसाले चांगले केले आहे? तेव्हा पत्रसने उत्तर दिले, हा माणूस जो तुमच्या समोर उभा आहे त्याने येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये चांगला झाला आहे. तुम्ही येशूले वधस्तंभावर चढवले पण देवाने त्याले परत जिवंत केले. तुम्ही त्याचा तिरस्कार केला पण येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्याशिवाय तारणाचा दुसरा मार्ग नाही. हे ऐकून धार्मिक पुढाऱ्याला आश्चर्याचा धक्का बसला, काऊन की पत्रस व योहान सामान्य व अडाणी माणसे असतानाही त्याच्या समोर मोठ्या हिमतीने बोलत होते, पण ते येशूच्या सहवासात होते हे त्याने ओळखले. मग त्याने पत्रस व योहानले धमकावले आणि जाऊ दिले.